शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड, तर याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, ज्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड करायची आहे, तर त्यांच्यासाठी आजची व्हिडिओ खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये टोमॅटो पिकाचं जबरदस्त उत्पादन निघण्यासाठी रोगाला बळी न पडणाऱ्या जबरदस्त व्हरायटी आहेत, तर त्या कोणत्या निवडणं गरजेचं आहे, त्याचबरोबर टोमॅटो पिकाची लागवड करायच्या आधी जमिनीची अंतर्मशागत, रासायनिक बेसल डोस खते, जैविक खते, त्याचबरोबर टोमॅटोला येणारा करपा, आधी येणारा करपा, उशिरा येणारा करपा, बॅक्टेरियल करपा, यावर कशाप्रकारे निर्बंध प्रतिबंध करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर टोमॅटोला कीड रोग यावर नियंत्रण कशाप्रकारे मिळवायचं आहे, आणि टोमॅटो पिकाला जबरदस्त वाढ होण्यासाठी आळवण्या असतील, त्याचबरोबर फवारण्या असतील, तर ह्या कोणत्या करायच्यात, तर याची टप्प्याटप्प्यानुसार मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील, त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला जी टोमॅटो पिकाची लागवड करायची, तर यासाठी आपल्याला जमीन कोणती निवडणे आवश्यक आहे. तुम्ही काळी जमीन निवडू शकताय, त्याचबरोबर तुम्ही काय करताय की जी पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल, हलकी जमीन असेल, ही देखील निवडू शकताय. त्याच्यानंतर टोमॅटोची लागवड सर्वप्रथम कशाप्रकारे करायची, तर हे लक्षात घ्या. तुम्ही पाठपाण्यावर देखील करू शकताय, मल्चिंग पेपरवर जरी केली तरी 100% आपल्याला उत्पादन जास्त प्रमाणात मिळतंय. नंतर आता लक्षात घ्या, आपल्याला जी जमिनीची अंतर्मशागत करायची आहे, तर ती आपलं वावर तर हे फोडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर फणून झाल्यानंतर काय करायचं आहे की यामध्ये आपल्याला 4 ते 5 ट्रॉल्या कुजलेलं शेणखत आहे, तर हे टाकायला विसरू नका. ह्या शेणखतामध्ये बॅक्टेरिया असतील, जे जैविक बॅक्टेरिया आहे, तर हे टाकायला विसरू नका. आणि त्याच्यानंतर हे शेणखत आहे, तर हे टाकून घ्यायचं आहे. आता लक्षात घ्या, शेणखत टाकल्यानंतर आपल्याला रोटर हा दाट स्वरूपात मारून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर पाटपाण्यावर लागवड करायची, तर तुम्ही 4.5 फुटाच्या साऱ्या काढतायत. आणि तुम्हाला जर मल्चिंग पेपरवर लागवड करायची, बेडवर लागवड करायची, तर तुम्ही 4.5 फुटाचे बेड तर हे तयार करू शकताय. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या बेडमध्ये आपल्याला रासायनिक बेसल डोस ही खते देखील देणं गरजेचं आहे. जे NPK नत्र स्फोरत पालाश हे देखील देणं गरजेचं आहे. तुम्ही 1846 आहे 10:26:26 निंबोळीचा जास्त प्रमाणात वापर करा. त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट असेल याचा देखील वापर करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे जे थायमेट आहे, तर याचा वापर करा. कारण की जी हुमणी आहे, तर यावर देखील कंट्रोल आणि नियंत्रण राहील. आणि विशेष म्हणजे थायमेटामुळे जी खोडाळी आहे, तर ही देखील नाहीशी होणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या बेसल डोसमध्ये आपल्याला ह्युमिक आहे, तर हे देखील घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, हे जे काही सर्व रासायनिक खतं आहेत, तर ही एकत्र करायची आणि आपल्या बेडमध्ये तर ही टाकायची. आणि त्याच्यानंतर बेड आहे, तर हा सपाटीकरण करून घ्यायचा आहे. आता लक्षात घ्या, बेड सपाटीकरण झाल्यानंतर यावर आपल्याला जो मल्चिंग पेपर टाकायचा आहे, तर तो म्हणजे 30 मायक्रॉनचा आपल्याला मल्चिंग पेपर टाकणं गरजेचं आहे. आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने तुम्ही मल्चिंग पेपर टाकू शकताय, किंवा तुम्ही माणसांच्या साहाय्याने, हाताच्या साहाय्याने देखील मल्चिंग पेपर येतर हा टाकू शकताय. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता टोमॅटो पिकाचं जबरदस्त उत्पादन देण्यासाठी आणि टोमॅटो पीक आहे, तर हे रोगाला बळी न पडणाऱ्या कोणत्या व्हरायट्यांची आपल्याला निवड करणे आवश्यक आहे, तर ती लक्षात घ्या. आपण विरांगे या जातीची निवड करू शकतो आहे, 225 असेल, अभिमन्यू असेल, बरोबर जे साहू आहे, ह्या देखील टोमॅटोच्या वाणाची निवड करून आपण टोमॅटोची लागवड करू शकतो आहे. आता लक्षात घ्या, जो मल्चिंग पेपर मी तुम्हाला सांगितला होता, तर यावर जे आपल्याला टोमॅटोची लागवड करायची आहे, तर ती म्हणजे 4.5x2 अशा प्रकारे टोमॅटोची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, टोमॅटोची लागवड करताना आपल्याला काय करायचे की 22 टेने तर याचं द्रावण तयार करायचं आहे एका बादलीमध्ये. प्रत्येक रोप त्यामध्ये बुडूनच आपल्याला पुढं ही टोमॅटोची लागवड करणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण टोमॅटोची लागवड पूर्ण होईल, त्याच्यानंतर काय करायचं की पुढे लागवड जी झाली आहे, तर मागे लगेच बॅटरी पंपाने तर ही पाण्याची प्लेन स्वरूपात चूळ आपल्याला घालणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपलं टोमॅटोचं पीक हे 3rd आणि 4th दिवसाचं होईल, त्या दिवशी आपल्याला ह्युमिक ॲसिड आणि 22 टेने तर याची प्लेन आळवणी तर ही करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 6व्या दिवशी 19, 19, 19 याची आपल्याला आळवणी करणं गरजेचं आहे. एकरी प्रमाण 5 किलो अशाप्रमाणे घेऊन याची आळवणी करायची आहे. त्याच्यानंतर जी टोमॅटोला तिसरी आणि महत्त्वाची शेवटची आळवणी असेल, तर ती म्हणजे व्हॅल्युम फ्लेक्सी आणि इसाबिएने, तर याची आपल्याला आळवणी ड्रिंचिंग आहे, तर ही करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 10 ते 12 दिवशी आपली टोमॅटोची रोपं आहेत, ही सेट झालेली दिसेल. मात्र काही रोपं आहेत तर ही
मेलेले असतील किंवा त्यांचे मर झालेले असेल अशा वेळेस काय करायचं आहे की एक्स्ट्रा टोमॅटोचा 1000 ट्रे आणून घेऊन याची आपल्याला पुनर्लागवड आहे तर तिथं करणं हे गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो लागवड करून आपल्याला बरोबर 15 दिवस झाले असतील अशा वेळेस आपल्याला मांडवे तर हा करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आता टोमॅटो पिकाला फुटवे देखील जबरदस्त निघाले पाहिजे, फुलकळ्या देखील ह्या जास्त प्रमाणात या लागल्या पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, 12-61 आणि 13-40-13 ही जी काही खतं आहे त्यामध्ये 19-19 हे खत घ्यायचं आहे. ही 3 खते आलटून पालटून 4-5 दिवसानंतर आपल्याला एकरी 5-5 किलो याप्रमाणे ड्रिपने ही सोडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता लक्षात घ्या, टोमॅटोला पहिली देखील आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे आणि ती 15व्या दिवशी म्हणजे आपल्याला बेणीवे आहे तर याची फवारणी करायची आहे. आणि टोमॅटोला जी दुसरी महत्त्वाची फवारणी करायची ती 20-25 दिवसाचं टोमॅटो पीक झाल्यानंतर म्हणजे प्लेन आपल्याला नीम ऑइल आहे तर याची फवारणी तर ही बंधनकारक आपल्याला असणार आहे. त्याचं कारण असं की टोमॅटो पिकावर जे थ्रिप्स मावा, तुडतुडे, काळा मावा असेल हा आपल्याला दिसून येणार नाही, मात्र याची आपल्याला ही फवारणी करणं हे गरजेचंच आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता लक्षात घ्या, टोमॅटो पिके हे मांडव झाल्यानंतर आपल्याला काय होतं की फुलकळी कुठं कुठं ही कमी जास्त प्रमाणात दिसते अशा वेळेस काय करायचं, फंट्याक असेल, विसाबियन असेल, बायोटा एक्स असेल ह्या टॉनिकची तर ही फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काय करायचं की खालून मॅग्नेशियम सल्फेट हे देखील देणं हे गरजेचं ठरणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपलं टोमॅटोचा तोडा चालू होणार आहे त्यावेळेस आपल्याला आपली जी टोमॅटोची पानं आहे तर ही कर्परोग आहे, बॅक्टेरियल कर्परोग आहे असा नॉर्मल प्रमाणात आल्यासारखा दिसल्यानंतर आपल्याला काय करायचं, M45 आहे, बायोटा एक्स आहे आणि यामध्ये काय करायचं आपल्याला नीम तेल आहे तर हे घेऊन याची प्लेन स्वरूपात फवारणी करणं गरजेचं आहे. तरी देखील शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकावर जर तुम्हाला कर्पा, बॅक्टेरियल कर्पा अशी जास्त प्रमाणात जर लक्षणं दिसायला लागली तर डस्टिंग करणं गरजेचं आहे. कॉपर आणि सल्फर आहे तर याची डस्टिंग आहे तर ही आपल्याला केल्यानंतर याचा रिझल्ट जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पीक चालू झाल्यानंतर फुगवणी देखील जास्त प्रमाणात झाली पाहिजे. अशा वेळेस काय करायचं आपल्याला, जे 0-52-34 असेल, 0-60-20 असेल, 0-50 असेल, पोटॅशियम सोनाईट असेल ही खतं आहेत तर ही टोमॅटो पिकाला देणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की बोरॉन आहे तर हे देखील खारून दिलं तरी देखील 100% रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. आणि जर तुम्ही वरून देखील बोरॉनची फवारणी केली टोमॅटोला तर काय होईल की आपल्या टोमॅटोचं फळ आहे तर यामध्ये चाकाकी आहे तर ही आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, काय होतं की आपल्याला टोमॅटो पिकाला आधी येणारा करपा, जांभळा करपा, त्याचबरोबर असे उशिरा येणारे करपे तर असे आपल्याला बघायला मिळतात. यावर काय करायचं, आपल्याला रेडोमिल असेल, पॅगासिस असेल याची देखील फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नेटिव असेल याची देखील आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. आणि वेळच्या वेळी आपल्याला काय करायचं, बोरॉनचा स्प्रे तर हा कंपल्सरीच आपल्याला टोमॅटो पिकाला घेणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे टोमॅटो पिकाचं उत्पन्न जबरदस्त निघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की खालून ह्युमिक ॲसिड आणि 22 टिने तर हे सोडणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की दर 15 दिवसातून जर तुम्ही हे सोडलं, खाली जी बुरशी आहे तर ही लागलेली आहे तर हे आपल्याला दिसून नाहीत, बुरशीचा नायनाट होतो. आणि जे ह्युमिक ॲसिड आहे तर ह्या ह्युमिक ॲसिडमुळे सफेद मुळ्या, पांढऱ्या मुळ्या आहेत तर ह्या जास्त प्रमाणात बघायला मिळतात. आणि जे आपण खाली अन्नद्रव्य सोडतो आहे तर ह्या सफेद मुळ्या ओढून घेतात आणि आपल्या टोमॅटो पिकाचं उत्पन्न हे जोरदार आणि जबरदस्त आहे तर अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड कशाप्रकारे आपल्याला करायची, कोणत्या वाणांची निवड करायची, रोगाला बळी न पडणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत तर यांची आज मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आणि तुम्हाला जर खरोखर ऑक्टोबर महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करायची असल्यास ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे आणि ती तुम्ही पाहिलीच असेल, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आणि ज्या शेतकऱ्यांना ही व्हिडिओ आवडली असेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण दररोज आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि अजून तुमच्या मनात कोणकोणत्या पिकांविषयी माहिती पाहिजे असल्यास मला कमेंट्स करून सांगा, मी येणाऱ्या 2 दिवसांमध्येच त्या पिकांची माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येईन. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना टोमॅटो लागवड करायची आहे, तुमच्या नातेवाईकांना, व्हॉट्सअप ग्रुपला आणि जे नवीन शेतकरी असतील यांना देखील ही व्हिडिओ पाठवायला विसरू नका. चॅनलला नक्की सहकार्य करा, तुमच्या सहकार्यामुळेच आपल्याला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन हे मिळतं आहे.